पॉन वेज बद्दल जर तुम्ही माहिती शोधायला गेलात नेटवर तर खूप दमछाक होते, कन्फ्यूज होतो, काय समजत नाही. कारण पॉन वेजच्या ज्या आहेत त्या दोन डेफिनेशन वापरल्या जातात. एक तीन चार काही व्हिडिओ पॉन वेजवर नेटवर सापडतात, ते पहिली डेफिनेशन वापरतात. इथे मी जे चित्र दाखवते की पॉनचं जे अशा प्रकारे फॉर्मेशन आहे, दोन पॉन खाली त्याच्या टोकावर एक पॉन त्रिकोणी पद्धतीने, याला पॉन वेज असं म्हणतात. आता वेज या शब्दाचा अर्थ ॲक्च्युली पाचर असा होतो. आपण वेज शेप्ड म्हणतो तेव्हा ते पाचरचा तो शेप असतो, हा पाचरसारखा शेप आहे, टोक पुढे आणि लाथा मागे असं आम्ही म्हणतो. तर म्हणजे हे अगदी त्या पोझिशनमध्ये पाचं मारून ठेवतं आहे अशा प्रकारचं. थोडंसं काळ्याला पण ते ब्रेक करणं अवघड जातं. नंतर आणि एक ह्याची सब डेफिनेशन म्हणजे दुसरी डेफिनेशन नव्हे, ह्याची सब डेफिनेशन अशी आहे की याला कम्प्लिटेड पॉन वेज असं म्हणतात, की काळ्याने पण त्याच्यावर वरती झाकून टाकलं आहे. हां, म्हणजे काळ्याने पण एक वेजच फॉर्म केले त्याच्या टॉपवर, त्याला कम्प्लिटेड पॉन वेज असं म्हणतात. आता ॲक्च्युली वॉटसन आणि जे इतर काही मोठ्या लोकांची पुस्तकं आहेत, विशेषतः वॉटसनचे मी इथे डेफिनेशन पॉन वेजचे देतो. सिम्पल डेफिनेशन केले, पॉन वेज इज द नेम वी गिव्ह टू अ पॉन विच इज ॲडव्हान्स ॲज फार ॲज द सिक्स्थ रँक. सहाव्या रँकला जे पॉन ॲडव्हान्स केलेलं असतं त्याला पॉन वेज, ते तिथे पाचर मारतं. म्हणजे पॉन वेज ही तीन पॉनची पण होते आणि पॉन वेज ही एक पॉनची पण होते, त्यामुळे भयंकर कन्फ्युजन आहे. आपण बघायला जातो, माहिती नेटवरनं घ्यायला जातो तर खूप कन्फ्यूज होणार. तर वॉटसनच्या डेफिनेशनप्रमाणे आहे की हे सहाव्या रँकला इथे पॉन पोचले, विशेषतः तो जास्त एफ सिक्सवरच बोलतो, किंवा अल्टरनेट काळ्याचं पॉन इथे एफ थ्रीवर आलं तर ते फार डेंजरस पडतं, पाचर मारल्यासारखं ते तिथे बसतं, म्हणून त्याला वेज पॉन किंवा पॉन वेज असं म्हणतात. पॉनमधल्या दोन स्थिती ज्या सांगायच्या राहून जातील म्हणून मी त्या चटकन सांगून टाकत आहे. एक म्हणजे दोन समोरासमोर ठाकलेले जे पॉन असतात, काळा आणि पांढरा, हे इकडे ए फोर आणि ए फायवर आहेत, याला पॉन रॅम असं म्हणतात, आर ए एम रॅम. आपण त्याचा उच्चार राम असा सुद्धा करतो, आर एमचा रॅम. आणि रॅम मेमरी असते त्यातला रॅम, आणि ज्या एकमेकाला सपोर्ट करून ही प्यादी पुढे चाललेले असतात, हां, यांना लिव्हर असं म्हणतात, लिव्हर. हां, तर रॅम आणि लिव्हर हे नावं लक्षात ठेवायचं म्हणून एकदा मी केलं. हे मी आता तुम्हाला दाखवलं पॉनवेजची पहिली डेफिनेशन, ए कम्प्लिटेड पॉनवेज. आता एक छोटासा गेम आहे, आणि पुढे काही इंटरेस्टिंग गेम्स आहेत. हा जरी थोडा इंटरेस्टिंग नसला तरी हे करा प्लीज, म्हणजे बघा पुढे. लोकांना गेम बघायचं म्हटलं की काय वेळा बोर होतं माहीत नाही. सी फोर इंग्लिश ओपनिंगमध्ये चालू केलं आहे. बिशप जी टू, बिशप जी सेवन, फियांचेटो केला, नाईट सी थ्री, कॅसल डी थ्री, इथे जर मध्ये अॅनोटेशन्स इतके दिलीत की ते कन्फ्यूज होणार आहे, म्हणून मी हे ॲरो दाबला की स्वतः तो मूव अनाऊन्स करतो. हे इथे आता वेज फॉर्मेशन झालं पॉनचं, पांढऱ्याने पॉन वेज फॉर्म केली. आणि हा खेळ मुख्य म्हणजे काळ्याने खेळला. आपण साधारण वेज ती ब्रेक करेपर्यंत बघू, जास्त नको सगळा बघत बसायला. Knight c5, bishop e3,
8. Knight E6. F4. B5. Same takes B5. पांढऱ्याने ती वेज ब्रेक केली सी टेक्स ई फाय करून. सेम टेक्स बी फाईव्ह एफ फाईव्ह नाईट सेम सेवन जी फोर डी फाईव्ह बिशप टेक्स ए सेवन बिशप बी सेवन बिशप टेक्स बी एट Queen takes b8, d4, e takes d4. अशा तऱ्हेने वेज जवळजवळ पूर्ण ब्रेकच झालेला आहे. शेवटी काळ्याने तो खेळ जिंकलेला आहे. मी आता पूर्ण दाखवत नाही, वेज ब्रेक करायला लागते हे माहीत होण्यासाठी दाखवला. आता काही इंटरेस्टिंग छोटे असे आहेत. हा, हे वॅटसनच्या डेफिनेशनमधलं आहे. बिशप क्रॉस f6, जी क्रॉस f6, ई क्रॉस f6. आता वॉटसनच्या म्हणण्याप्रमाणे हे वेज पॉन झालं. पॉन वेज f6ला पॉन आलं, 6व्या घरात पॉन आलं म्हणजे ते वेज पॉन झालं. रुक टू g8. इथे बघा त्याने कसे मेट केलेले आहे. रुक d8, रुक क्रॉस d8, रुक क्रॉस d8, रुक क्रॉस d8 आणि क्वीन टू g7. ह्या वेज पॉन जे आहे याच्यामुळे त्याला मदत झाली. ते चांगलं पाचर तिथे बसलेलं होतं. नेक्स्ट असंच एक टॅक्टिक्स आपण बघूया. हे 6व्या घरात पॉन आलं, हे वेज पॉन ऑलरेडी इथे आलेलं आहे. हां, हे पॉन वेज म्हणतात त्याला. बिशप e5, बिशप सरळ याने e5ला नेऊन ठेवला. हां, त्याला ॲक्च्युली या बिशपने तर मारता येऊ शकतं. त्याला क्वीनचा थ्रेट आहे, बिशपची थ्रेट आहे. पण बघा, बिशप क्रॉस e5 केलंच त्याने. रुक टू g8 आणि चेक. क्वीन क्रॉस g8 आणि क्वीन टू e5 आणि मेट. हां, इथे वेजचा तसा या आत्ता उपयोग नाही झालेला, पण हे मेट झालेले आणि वेज उपयोग म्हणजे मोठी थ्रेट आहे. क्वीनमध्ये येऊ शकत नाही. हां सॉरी, क्वीनमध्ये येऊ शकत नाही. हा त्या वेजचा उपयोग आहे. तर अशा तऱ्हेनं आपण पॉन वेजबद्दल माहिती घेतली. थोडं कन्फ्युजिंग आहे पॉन वेज. नेटवर तुम्ही शोधायला गेलात तर त्याच्या दोन डेफिनेशन्स आहे. एक ट्रँगल फॉर्मेशन जे ओपनिंग बऱ्याच ओपनिंगमध्ये होतं, ते फ्रेंच कारोकान इत्यादी ओपनिंगमध्ये वेज फॉर्मेशन होतं आणि ते वेज स्ट्रॉंगली तिथे बसलेलं असतं. ते आपल्याला ब्रेक करायला लागतं काळ्या खेळाडूला. आणि कारण त्याच्या टोकावर जर ब्रेक करायचं म्हटलं तर त्याला दोन सपोर्ट असतात आणि जनरली खालच्या बेसला पण सपोर्ट दिलेले असतात. आणि दुसरी जे डेफिनेशन मोठ्या लोकांची आहे, वॉटसन वगैरे, त्यांची अशी आहे की 6व्या घरात तुमचं पॉन केलं म्हणजे ते पाचरच झालं, ते वेज पॉनच आहे. तर अशा तऱ्हेने आपण दोन्हीची थोडी उदाहरण बघितली. पॉनाविषयी अजून संपलेलं नाही. मी बघतोय ट्रँग्युलर पॉन म्हणून एक प्रकार असतो, म्हणून मी म्हटलं वेजला ट्रँग्युलर पॉन नाही म्हणत. त्याच्यावर माहिती बघतोय मिळते का. कृपया बघत राहा. जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.